विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। घेताना आज निरोप मॅडम तुमचा प्रश्न पडला आम्हाला, सर्वांनी कशी विसरायची ही आई जिने वळण दिले आयुष्याला। आज आमच्या मॅडमच निरोप घेणार, नाही करवत ही कल्पना आम्हाला, नाही करवत ही कल्पना आम्हाला। एक वर्षातच मॅडम मी श्रीमंत रूपी मुलांचे रूपांतर फुलपाखरात केले, म्हणून मला म्हणावेसे वाटते श्रीमंताचे झाले फुलपाखर सर्वत्र लागले, उंच भरारी मारू मॅडमनी आमच्या लावले वळण त्यावर कर यशाची चढण, त्यावर करू यशाची चढण। आम्ही इयत्ता पहिलीमध्ये आल्यानंतर मॅडमनी आमच्यावर खूप प्रेम केले, त्यामुळे आम्हाला आमच्या आईची आठवणच आली नाही, म्हणून आम्ही दररोज आनंदाने शाळेत जात होतो। आई मॅडम म्हणजे आमच्या आईच होत्या। एक दिवस जरी मॅडम रजेवर असल्या तरी सुद्धा आम्हाला करमत नव्हते। आता तर आमच्या मॅडम आम्हाला दुसऱ्या शाळेत गेल्या तर आम्हाला कसे कर, मॅडम तुम्ही परत या, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा। आमच्या मॅडम आम्हाला खूप छान शिकवतात, त्यामुळेच आम्ही ITS परीक्षेमध्ये राश मिळवले। आमच्या आयुष्यात अनेक शिक्षक येतील, पण इंगळे मॅडम या आमच्या आयुष्यातल्या पहिल्याच शिक्षक, आणि त्यांना आम्ही आयुष्यात विसरणार नाही। आमच्या मॅडमच्या संगीता या नावावरूनच एक त्यांचा स्वभाव कळतो। S म्हणजे सिंपल, A म्हणजे ऍक्टिव्ह, N म्हणजे नाईस, जी म्हणजे गुड, आय म्हणजे आयडियल, टी म्हणजे टॅलेंटेड टीचर, ए म्हणजे अट्रॅक्टिव्ह, निरोप म्हणजे डोळ्यातल्या कडा ओला करणारा प्रसंग। घेतले नाही मॅडम तुमचा निरोप घ्यावा लागेल, हसऱ्या गालावर लपलेला अश्रूंचा थेंब नकळत ओघळेल। एवढेच म्हणेन की माशाला उरता येत नाही, पक्ष्याला पोहता येत नाही, अशा आमच्या इंगळे मॅडमांना आम्ही आयुष्यात विसरणार नाही, आयुष्यात विसरणार। ओळखलं का मॅडम पावसात आले जरी कोणी, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा। एवढे बोलून मी माझे मनोगत संपवते, धन्यवाद।